आज आपण बनवणार आहोत प्रसादाचा शिरा तर त्यासाठी सर्वात आधी मी कढई गरम करून त्यामध्ये एक कप तूप घेतलेलं आहे तूप चांगलं गरम झाल्यानंतर त्यामध्ये आपल्याला जो बारीक रवा असतो पांढरा तो रवा एक कप घालायचा आहे कधीही प्रसादाचा शिरा बनवताना त्यामध्ये तूप रवा आणि साखर या तिन्ही गोष्टी आपल्याला समप्रमाणात घ्यायच्या आहेत त्यानंतर मंद आचेवरती हा जो रवा आहे तो चांगला असा गोल्डन कलरवरती भाजून घ्यायचा आहे जोपर्यंत रवा असा गोल्डन कलरपर्यंत भाजत नाही आहे तोपर्यंत तो आपल्याला एकदम मंद आचेवरती भाजून घ्यायचा आहे रवा मस्त असा चांगला भाजल्यानंतर त्यामध्ये एक केळ जे असतं पिकलेली एक केळी बारीक बारीक करून आपल्याला यामध्ये वापरायची आहे केळी रव्यामध्ये घातल्यानंतर पुन्हा एकदा रवा जो आहे तो मस्त असा मिक्स करून घ्या मिश्रण चांगलं मिक्स झाल्यानंतर त्यामध्ये परत आपल्याला घालायचं आहे ड्रायफ्रूट्स तर ड्रायफ्रूट्समध्ये तुम्ही तुम्हाला जे आवडतात ते ड्रायफ्रूट्स तुम्ही यूज करू शकता तर मी इथे यूज केलेलं आहे काजू बदाम आणि पिस्त्याचे बारीक बारीक का तुम्हाला जर बेदाणे आवडत असतील तर तुम्ही इथे बेदाणेही वापरू शकता त्यानंतर एक कप त्याच कपाने मी एक कप साखर याच्यामध्ये घातलेली आहे तुम्हाला जर साखरेचं प्रमाण जर कमी हवं हो असेल तर तुम्ही साखरेचं जे प्रमाण आहे ते एका कपापेक्षा तुम्ही कमीही यूज करू शकता त्यानंतर थोडंसं चवीसाठी मी इथे मीठ घातलेलं आहे आणि वेलची दोन वेलची हिरव्या मी इथे घेतलेल्या आहेत त्या बारीक अशा कुठून मी याच्यामध्ये घातलेल्या आहेत आणि पुन्हा एकदा मी जो रवा आहे तो मस्त असा मिक्स करून घेतलेला आहे त्यानंतर पूर्ण जो आपला जो प्रसादाचा शिरा आहे तो आपल्याला दुधामध्ये शिजवायचा आहे तर इथे आपण दुधाचं प्रमाण जे आहे जर आपण एक कप रवा जर घेतलेला असेल तर दुधाचं प्रमाण हे आपल्याला चारपट घ्यायचं चा आहे म्हणजे मी इथे एक कप रव्यासाठी मी चार कप दूध इथे यूज केलेलं आहे आणि मधूनमधून आपल्याला असं वाफ काढून घ्यायची आहे दूध मस्त असं त्याच्यामध्ये मिक्स केल्यानंतर झाकण लावून घ्या आणि मधूनमधून असा शिरा जो आहे तो हलवत राहा जेणेकरून शिरा जो आहे तो खाली लागणार नाही किंवा करपणार नाही त्यामुळे मधूनमधून असं सारखं तुम्ही हलवून वाफ काढून घ्या आणि पाहू शकताय तुम्ही किती मस्त असा शिरा आपला बनलेला आहे आणि गार्निशिंगसाठी मी थोडेसे इथे ड्रायफ्रूट यूज केलेले आहे आणि अशा प्रकारे मऊ लुसलुसीत आणि गोड असा आपला शिरा जो आहे तो तयार आहे तर मंडळी आवडला का तुम्हाला शिरा चला तर मग मस्त रहा स्वस्त रहा आणि माझ्या रेसिपीज ट्राय करत रहा तर आपण पुन्हा असेच भेटू अशाच एका रेसिपीसह जर तुम्हाला कोणती रेशिप रेसिपी जर करून पाहिजे असेल तर जरूर कमेंट बॉक्स बॉक्समध्ये कमेंट करा की तुम्हाला नेक्स्ट रेसिपी कोणती हवी आहे चला तर मग बाय बाय